शहादत शिरपूर रस्त्याचे वाजले 3:13. शहादत शिरपूर रस्त्याच्या कामाला महिनाही झाला नाही, तोवरच रस्त्याचे 3:13 वाजले. अनरत बारी ते तोरखेडा फाटापर्यंतचा रस्ता जैसे थे झालाय, यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अवजड वाहन देखील बंद असून तरीही रस्ता जशाचा तसा कसा झाला असा सवाल वाहनधारकांकडून केला जात आहे. पावसाळा सुरू असल्यानं राज्यमार्ग क्रमांक 4 वरील शहादा ते शिरपूर हा रस्ता येत असतो. याच रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडलेत. डोळेझाक केलेल्या बांधकाम विभागानं तातडीनं रस्ता दुरुस्तीचं काम हाती घ्यावं अशी मागणी आता वाहनधारकांकडून होते. शहादा शिरपूर दरम्यान या रस्त्यावर खड्डे पडल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी मृत्यूचा सापळा बनलाय. या रस्त्यावरून प्रवासी अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते. नजीकच्या गुजरात मध्य प्रदेश या 2 राज्यांना जोडणारा महत्वाचा रस्ता असल्याने रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. राज्यमार्ग क्रमांक 4 असल्यानं शहादा शिरपूर या 58 किलोमीटरच्या रस्त्याची सध्या स्थितीमध्ये अक्षरशः चाळण झालेली आहे. काही ठिकाणी रस्त्यावरचं डांबर पूर्णपणे निघून गेलेलं आहे. सध्या वाहनांची वर्दळ वाढल्यानं छोट्या मोठ्या अपघातांमध्ये देखील वाढ झाली. पण कुंभकरण झोपेत असलेला संबंधित विभागाला मात्र अजूनही जाग आलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हा रस्ता येत असल्यानं या रस्त्याची संपूर्ण जबाबदारी ह्या विभागाची आहे. मात्र सदर विभाग हा सुस्त आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी या विभागानं अजब प्रकार सुरू केले. रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यात माती टाकून ती बुजवण्यात येत आहे. तीच खड्ड्यातील माती पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर येत असल्यानं दुचाकीसवर घसरून पडल्यानं अनेकांना गंभीर दुखापत झाले. मोटारसायकल धारकांना खड्डे टाळताना बऱ्याच वेळी गंभीर दुखापत झाल्यानं तर काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. शहादा ते शिरपूर दरम्यान या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी नदी व नाले असल्यानं पूल व फरशी बांधण्यात आली आहे. मात्र गेल्या 5 ते 6 वर्षापासून काही पुलावरील ठिकाणी कठडेच गायब झाले तर काही ठिकाणी पुलावर भले मोठे खड्डे पडले, त्यामुळे देखील काही दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागलाय. शहादा शिरपूर राज्यमार्ग क्रमांक 4 हा बांधकाम विभागात येत असल्याने या रस्त्याची देखभालीची डागडुगीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मात्र याकडे सोयीस्करपणे डोळे झाक करत आहेत. त्यांना लोकांच्या जीवाशी काही देणं घेणं नाही हेच यावरून दिसतंय. सार्वजनिक बांधकाम विभागानं लक्ष घालून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी इथल्या वाहनधारक करीत आहेत. प्रतिनिधी नितीन सावळेसह AVB माझा नंदुरबार.